महानगरपालिकेतील TDR घोटाळा प्रकरणी मनपा आयुक्तांनी नगररचना विभागात बसून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नागरिकांची कसून चौकशी केली. शहरातील भूसंपादन केलेल्या मालमत्ता धारकांना मनपा नगररचना विभागामार्फत TDR देण्यात आला होता आणि बहुतेक प्रकरणात एकाच मालमत्तेसाठी TDR घेऊन सुद्धा पुन्हा दुसऱ्यांदा मागणीचा प्रस्ताव आल्यानं संबंधित मालमत्ता धारकांनी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. यामुळे नगररचना विभागात असलेला सावळा गोंधळ बाहेर आला. अनेक प्रकरणात भोगवटा प्रमाणपत्र देण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे TDR घोटाळा प्रकरणी तत्कालीन ADP DP कुलकर्णी यांना निलंबित करण्यात आलं होतं. तसंच एका माजी नगरसेवकाच्या विरोधात सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून या सर्व TDR घोटाळ्याचा तपास पोलिसांमार्फत करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते. अशीच अन्य प्रकारची अनेक प्रकरणं मनपा नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आयुक्तांच्या निदर्शनास आल्यामुळे आज सकाळी 11 वाजेपासून त्यांनी या विभागातील अधिकारी आणि TDR संदर्भातील तक्रारी असलेल्या नागरिकांची बैठक घेऊन सर्व दस्तऐवज आणि कागदपत्रांची तपासणी केली. त्यात अनेक जणांचे जबाब आणि खुलासा नोंदवून घेताना जवळपास दुपारी 3 वाजेपर्यंत आयुक्त हे नगररचना विभागात तळ ठोकून होते. यामुळे येत्या काही दिवसात अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.